बाहेर होणाऱ्या कुठल्याही विमानतळाला आमचा विरोध नाही. हा विमानतळ बंद न करता त्याचं एक्सपान्शन करून अधिकाधिक सुविधा वाढत्या पॅसेंजरला द्याव्यात हा त्याच्या मागचा हेतू आहे. शैक्षणिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या पुण्याला एक वेगळं स्थान आहे. पुण्यात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्याला वाहतूक व्यवस्था आणि हवाई वाहतूक व्यवस्था मिळावी यासाठी आम्ही गेली 3 वर्ष काम करतोय. टर्मिनल विस्तारण्यासाठी मागील 3 वर्षांपासून सतत प्रयत्न करतोय असे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी सांगितलं. त्यामुळे पुण्याचे विमानतळ आहे त्याच ठिकाणी राहील, त्याचे स्थलांतर होणार नाही असंही यावेळी ते म्हणाले. पण पुण्याचा जो आहे ती कपॅसिटी वाढून अधिक चांगल्या सुविधा पॅसेंजरला द्याव्यात म्हणून हा सगळा आमचा फटाफट चालू आहे. पुणे लोहगाव विमानतळ हा मध्यवर्ती विमानतळ आहे. पहिल्यापासून हा लष्करी आहे, सिव्हिल नाहीये. पण त्याने आपल्याला अलाउड केलं होतं, अजूनही अलाउड करतात. पुणे शहराचा विस्तार, व्यापार, जरा बोलू नका, व्यापार, विस्तार, विद्यार्थी, आयटी सकट आणि एक सांस्कृतिक केंद्र पाहता प्रवाशांची संख्या लाखोंनी वाढते. म्हणजे जवळजवळ 70 ते 80 लाख प्रवासी वर्षभरामध्ये प्रवास करतात. पुण्याच्या संदर्भात राजगुरुनगर असो, पुरंदर असो आणि आत्ताचं सुपा असो, या ठिकाणी नवीन एअरपोर्ट बांधण्याचा विषय आलेला आहे. आमचा त्याला विरोध नाही. आणखीन 2 नवीन एअरपोर्ट बांधले तरी विरोध नाही. उलट ती प्रगतीची लक्षण आहे. पण पुणेकरांना पुण्यापासून जेवढं जेवढं लांब जाल तेवढं इनकन्व्हिनियंट आहे. आणि म्हणून हा पुण्याचा आत्ताचा जो बेस आहे तो मिल्ट्री जसा वापरतो तसं याच्यात मिल्ट्रीच्या नको असलेल्या जागा प्लस आजूबाजूच्या जागा वेगवेगळ्या जास्त फॅसिलिटी तसं 1000 कार पार्किंगचं बिल्डिंग बांधून तयार झाले. आपण त्याचा पाठपुरावा रस्ता कमी पडतो म्हणून उजव्या हाताने एअरफोर्सने आपल्याला एक कनेक्टिव्ह रस्ता दिला. तो आता विमाननगर मधनं पुण्याला बाहेर पडेल. नवीन एक्सपान्शन जे होत आहे, आधी साधारणपणे 6-1 विमानं पार्क व्हायची पुण्यात आणि दिवसभरात 65-70 ड्राये व्हायचे. आता त्याच्या दुप्पट एरिया बेसमेंट सकट आपण कन्स्ट्रक्ट करतो. म्हणजे जुन्या ह्याच्यात 1 तासात 900 लोक जाये करत होते. आता एक्सपान्शन केल्यानंतर साधारण 2300 लोक 1 तासात जाये आणि 6 ऐवजी 13 ते 14 विमानं पार्क होऊ शकतात. याचा अनेक वेळा वर गिरट्या घालाव्या लागतात. आधी 900चीच व्यवस्था होती, आता एक्सपान्शन झालं तर 2300ची होती 1 तासाला. पार्किंग कुठे नव्हतं, रस्ता इकडचा नव्हता, या सगळ्या अडचणी होत्या. कार्गो किती छोटा होता, आता 2.5 एकरात होतो आहे. ह्या सगळ्या फॅसिलिटी मिळाल्यावरती काही प्रॉब्लेम नाही. अगदी 1 कोटीपर्यंत संख्या गेली वर्षभराला पुढच्या काही वर्षात तरी हे होऊ शकतं. मी इथला प्रस्ताव पाठवणार की याचं एक्सपान्शन करा, इथली कपॅसिटी वाढवा, इथे अधिकाधिक फॅसिलिटी द्या आणि इथल्या आजूबाजूच्या जमिनी विमानतळाकरता घ्या. मी कुठलाही पाठपुरावा करायला तयार आहे, कारण मी कार्यकर्ता आहे आणि मी नेहमीच कामांचा पाठपुरावा करत असतो.